वयाच्या विशीनंतर हे सात पदार्थ खायला सुरू करा लोखंडापेक्षाही बनतील तुमचे हाडे आणि गुडघे नव्वद वर्षानंतरही वाकणार नाही कंबर हाडे कॅल्शियम फॉस्फेट आणि इतर खनिजे साठवतात आणि जेव्हा शरीराला त्याची गरज असते तेव्हा ते रिलीज करतात एकूणच हाडांशिवाय तुमच्या शरीराचा काहीच उपयोग नाही लक्षात ठेवा की हाडांमधील कोणत्याही प्रकारची कमजोरी किंवा विकार तुमच्या संपूर्ण शरीरासाठी समस्या बनू शकतात तुमचे हाडे कमकुवत झाल्याची काही ता लक्षणं आहेत जर तुम्हाला नेहमी थकवा जाणवत असेल अशक्तपणा पाठदुखी उभे राहण्यात आणि चालण्यात अडचण येत असेल काहीही पकडण्यात अडचण येत आहे दात आणि हिरड्या कमकुवत होणे आणि सांध्यांची लवचिकता कमी होणे आणि हालचालीची मर्यादा कमी होणे इत्यादी लक्षणे जर जाणवत असतील तर तुम्हाला हाडांची काळजी घेणं आवश्यक आहे आणि यासाठी वयाच्या विषयीनंतर खाही दहा पदार्थ पहिला पदार्थ आहे हळद दूध व आले गरम दुधामध्ये हळद मिसळून प्यायल्यानंही हाडांना फायदा होतो याशिवाय आले बारीक करून रात्रभर पाण्यात भिजून सकाळी खाल्ल्यानंही हाडांना भरपूर फायदा मिळतो मंडळी दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ शकतात म्हणून उन्हात जा सकाळच्या उन्हामध्ये तुम्ही बसा विशेषतः सकाळीच आपलं गेलं पाहिजे या व्यतिरिक्त तुम्ही मशरूम सॉफल आणि दुधाचे पदार्थ यामध्ये यांसारखे व्हिटॅमिन डी समृद्ध पदार्थांचं सेवन करू शकता मंडळी यानंतर तिसरा जो पदार्थ आहे म्हणजे फळे आणि भाज्या जेवणात आले आणि लसूण यांचा समावेश केल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होतात त्याचबरोबर याशिवाय आपल्या आहारामध्ये पौष्टिकतेने समृद्ध फळे भाज्या धान्य आणि प्रथिने यांचासुद्धा आवर्जून समावेश केला गेला पाहिजे नंबर चार कॅल्शियम युक्त पदार्थ कॅल्शियम हाडांसाठी खूप महत्त्वाचा आहे दुग्धजन्य पदार्थ पालक लोणी तीळ तिळाचे तेल आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा प्रौढ व्यक्तीला दररोज एक हजार मिलीग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते आणि म्हणून ज्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता नाही त्यांना हाडांचा कोणताही आजार कोणतीही समस्या कधीच उद्भवणार नाही आणि म्हणून कॅल्शियम युक्त किंवा कॅल्शियमचा पुरवठा करणारे पदार्थ आपण आहारामध्ये नक्कीच समाविष्ट करूया नंबर पाच प्रोटीन युक्त पदार्थ व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम व्यतिरिक्त हाडांच्या मजबूतीसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रोटीन्स देखील आवश्यक आहे त्यामुळं डाळी मांस चीज इत्यादींचा आपल्या आहारामध्ये नक्कीच समावेश केला पाहिजे नंबर सहा तुम्ही व्यायामसुद्धा करा नियमित व्यायाम केल्यानं हाडे मजबूत होऊ शकतात वजन उचलणं योगासनं चालणे यांसारखे व्यायाम केल्यानं हाडांचे पोषण आणि बळकटीकरण होतं तर मंडळी वयाच्या विशीनंतर आपल्याला हे सात पदार्थ खायला सुरू करायचे आहेत तुमची जी हाडं आहेत किंवा गुडघेदुखी असेल मनकादुखी असेल यासारख्या प्रॉब्लेम्सपासून कायमचं तुम्हाला जर दूर राहायचं असेल तर हे उपाय करणं फारच गरजेचं आहे अगदी आयुष्यभर तुमची हाडे मजबूत राहतील टनक राहतील आणि त्यामुळं तुमचं आरोग्यसुद्धा एक निरोगी आणि आनंददायी राहील